किती वेळ? अगं चहाला किती वेळ? हो हो आले आले, किती खाई? आई मला पण दे ना चहा। आई मला पण चहा। आहो चहा घ्या। आहो तुमच्या हाताले चपटे कसले उठले गं? अगं काय माहिती काय झालं आहे? आहो मला काहीतरी वेगळंच दिसतंय हे। अगं काय नाही बरं आहे मी, काय नाही झालं मला। आपण का फोन घेऊयात का? नको काही त्याची गरज नाही। आहो बघा ना किती वेगळं दिसतंय हे, मला काहीच समजत नाही तुम्हाला काय झालंय। बरं ठीक आहे तू म्हणतेस मग जाऊ। आई आम्हाला पण यायचंय तुमच्या सोबत। आई मला पण यायचंय तुमच्या सोबत। काय रे तुम जास्त सारखं मागे मागे, तुम्ही नाही यायचं, तुम्ही घरातच बसा। बोल बालिके काय समस्या आहे तुझी, कसे आले माझ्याकडे? बाबा माझ्या नवऱ्याला काही महिन्यांपासून हाताला चट्टे येत आहेत, आम्हाला तर काहीच समजत नाही ना काय झालंय। बघू जाऊ तुझ्या नवऱ्याकडे। बाबा लवकरात लवकर बरं करा। अरे ही तर खूप मोठी समस्या आहे, खूप मोठं संकट आहे। तुझ्या नवऱ्यावरती कोणीतरी करणी केली आहे, त्यामुळे आपल्याला एक पूजा करावी लागेल, त्यासाठी 1000 रुपये खर्च येईल। मग तू करणार का पूजा ही? हो बाबा ठीक आहे। ओम तीन तीन फट सहा, ओम तीन तीन फट सहा, ओम तीन तीन फट सहा। जास्तच वाढत चालले, मला काही समजत नाही गं। अहो मी ऐकलं होतं आपल्या शेजारच्या बाई आहेत ना, त्या मला काल सांगत होत्या की एक डोंगरावरील बाबा आहेत म्हणे, आपण त्यांच्याकडे जाऊन यायचं काय का? बरं तू म्हणतेस तर मग जाऊन येऊया। तुम्ही कुठे चाललात? आम्हाला पण यायचंय तुमच्या सोबत। मला पण यायचंय तुमच्यासोबत। काय रस्ते तुमच्या मागे मागे? बरं चला। नमस्कार बाबा, आयुष्यमान भाव, काय समस्या आहे तुम्हाला? बाबा माझ्या हाताला चट्टे आले आहेत, घाबरू नको, माझ्याकडे तसते कसे समाधान आहे, दाखव तुझ्या हात। दिसतंय मला सगळं दिसत आहे। अरे तुला तर दुधाने झपाटलेलं आहे। बाबा तुम्ही आम्हाला मारणार तर नाही ना? असं नाही, यासाठी तुम्हाला एक पूजा करावी लागेल, एक पोकळ कापावं लागेल, तुम्ही करणार काय? ठीक आहे बाबा, तुम्ही म्हणाल ते करायला तयार आहे। याला भूताने झपाटलं, याला भूताने झपाटलं, याला भूताने झपाटलं, याला भूताने झपाटलं। आता घरी निवांत जा, हे चट्टे आता कमी होईल। तर मित्रांनो आता हे कुटुंब डोंगरावरच्या बाबाकडे जाऊन सुद्धा त्यांच्या हातावरचे चट्टे काही कमी झाले नाहीये, तर पाहूया ते पुढे कसे उपचार घेतात। बघू बघू बाबा, हे तुमच्या कानाला काय झाले, चट्टे कसले आले? नाही रे काय नाही झालं बाला। अगं आई बघ ना बाबांच्या कानाला काय झालंय। बोल ना काय झालंय। आई आई मला माहितीये बाबांना काय झालंय। ते कसं? आपण रुग्णालयाकडे जाऊया।
ठीक आहे चला माझ्या सोबत साधारण 8 ते 7 महिने झाले डॉक्टर तुम्हाला सांगते यांना कुठे कुठे नाही नेलं काय काय नाही केलं तरी पण काही फरक पडत नाही बघा बरं तुम्ही काळजी करू नका आपण याची छोटीशी तपासणी करूया प्रकाशा डोळे बंद करा आणि तुम्हाला कुठे जाणवते का ते सांगा इथे जाणवते का नाही डॉक्टर इथे नाही डॉक्टर इथे हा इथे जाणवते डॉक्टर बरं ठीक आहे त्याच्यानंतर आपण एक छोटी तपासणी करूया आणि बघूया काय होते ते तर मित्रांनो आता तपासणी केल्यानंतर जे काही रिपोर्ट आले आहेत ते आपण पाहणार आहोत मीराची आई तुम्ही काळजी करू नका यांना कुष्ठरोगाची लागण झालेली आहे डॉक्टर पण जे डोंगरावरील बाबा बोलले की माझ्या बाबांना भूताने सापडलंय नाही बाळा असं काही नाही आहे ही एक अंधश्रद्धा आहे कुष्ठरोग हा आजार मायकोबॅक्टेरियम लेप्रिन या जंतूमुळे होतो पण जर आपण व्यवस्थित औषध उपचार केला तर आपण हा आजार बराही करू शकतो डॉक्टर तुम्हाला सांगते यांनीच काहीतरी पाप केलं म्हणून यांना हा आजार झालाय थोडीशी माहिती सांगेल